नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज। आताच एक महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात। मराठा आरक्षण मिळावं यासाठी राजघराण्यांनी समाजाचं नेतृत्व करावं अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे। यासाठी त्यांनी आज साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली। यावेळी खासदार उदयनराजे यांनी आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। काय म्हणाले उदयनराजे, पाहूयात। मी मनापासून स्वागत करतो आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जो संताप संपूर्ण समाजामध्ये निर्माण झाला आहे, त्याला कुठेतरी वाचा फोडण्याकरता 3 ऑक्टोबरला पुण्यात मराठा समाजातल्या चळवळीत असणारे जे प्रमुख लोक आहे त्यांची बैठक होणार आहे। खरं तर मला एक समजत नाही की हा जो आरक्षण जो मुद्दा आहे हा निर्माण व्हायलाच नव्हता पाहिजे। कारण जसं इतर कास्ट असतील, जात असतील, त्या प्रत्येकांना आरक्षण देण्यात आलं आणि मराठा समाजाची माफक मागणी आहे आणि ती रास्त आहे की जसं प्रत्येकाला देता गेलं तसं आम्हाला सुद्धा देण्यात यावं। शिक्षणात असो, नोकरीत असो, नाहीतर पुढच्या संपूर्ण आतापर्यंत जो अन्याय झाला आहे आणि केवळ आरक्षणामुळं म्हणजे कुवत पात्रता असताना देखील, संपूर्ण कष्ट करायची तयारी असताना सुद्धा आज समाज मराठा समाज ते अन्याय झालं आणि एक प्रकारे हा समाज उपेक्षित आहे। मला एक बरेच वेळेस मी विचार करतो की हे तर या अगोदरच व्हायला पाहिजे होतं। प्रत्येक वेळेस मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस निर्माण होतो मला कळतच नाही की त्याच्या विरोधात मग मोर्चे काढले जातात इतर बाकीचे लोकांकडनं, म्हणजे कशा करतात। आज बराचसा जो मराठा समाज आहे त्यांची आर्थिक परिस्थिती जर पाहिली ते थोडेफार सोडले तर बहुतांश जो आहे त्यांची अत्यंत बिकट अशी परिस्थिती। मग त्यांच्या मुलांनी, त्यांच्या तरुण पिढीने जायचं तरी कुठं आणि कसं, म्हणजे मार्क्स छोटी व्यक्ती कुठलं जरी असला तरी आज शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं एखाद्या मराठा समाजातल्या मुला किंवा मुलीला चांगले उत्तीर्ण मार्क्स मिळाले तरी देखील ह्या त्यांना ॲडमिशन मिळत नाही, पण त्यांच्यापेक्षा कमी त्यांना मार्क्स मिळतात त्यांना ॲडमिशन मिळतं। वास्तविक कुठलेही व्यक्ती विद्यार्थी असू दे, प्रत्येकाला देवानी तर बुद्धी दिली आहे, आता त्यांनीही अभ्यास करावा हे माझंसुद्धा म्हणत होतो की मग आरक्षण जर हे करायचं असेल तर मग सगळंच आरक्षण रद्द करा आणि मेरिटवरती द्या ना। प्रत्येकाने कुठल्याही जाती जमातीतलं विद्यार्थी असल्यावर कोणी असलं तर त्याला देवाने जर सगळ्यांना बुद्धी दिली आहे, आता त्यांनी कष्टच नाही घेतले आणि एखाद्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्याने कष्ट घेऊन चांगले मार्क्स मिळाले त्याला मिळालं नाही,
तर मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावर फ्रस्ट्रेशन होतं. फ्रस्ट्रेशन आलं नैराश्य होतं, नैराश्य तर येतच. त्यांनी करायचं तरी काय? कोण काय लोक आत्महत्या करतात, काही लोक मग व्यसनाधीन होऊन जातात. कारण की एवढं करून जर हे होत नसेल आणि त्याची संपूर्ण करिअर फ्युचर आहे त्याचं, प्रत्येक व्यक्ती आपापल्या जीवनात, मी असू दे, मेटे साहेब असतील किंवा अगदी तुम्ही सगळे जरी असला, प्रत्येकाला मनात एक अम्बिशन असतं ना. ते असणं काही गैर नाही, पण ते अम्बिशन पूर्ण तर करायचं तर कसं करायचं? आणि राज्य शासन असू दे, केंद्र शासन असू दे, शेवटी माणसंच आहे ना ते. कुठल्या पक्षातले जरी असले, थोडंसं त्यांनी माणुसकीच्या त्यांनी प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे की आज त्यांच्या ते जर मराठा समाज जन्माला आले असते तर आज जे माझं मत आहे ते त्यांचं पण हेच मत असतं. आणि हा अन्याय कुठेतरी थांबलं पाहिजे. महाराज, तुम्ही बैठकीला जाणार आहात का? आणि ह्याचं नेतृत्व करावं असं बऱ्याचदा मराठा समाजाचं करावं असं बोललं जात आहे, मागणी केली मेटे साहेबांनी बऱ्याचदा, काय सांगाल तुम्ही? मिटिंगला तर जाईन, जाणार असेल तिथं काय चर्चा होती, साधक बाधक जे काय विचार विनिमय होईल. आणि माझ्यापेक्षा सुद्धा तिथं वडील झाले लोक असणार आहेत, त्यांचा अनुभव म्हणजे सुटी अनुभव हा एजने वयानेच येतो. त्यावेळेस जे काय बसून कोणी लिडरशिप कोणी करायची हे महत्त्वाचं नाही, पण तो विचार आहे ना जो मानला जाईल त्याची कुठंतरी जर कॉग्निसन्स आता सगळ्यांनीच घेतलं पाहिजे. मग महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल किंवा कोर्टाने सुद्धा थोडं कॉग्निशन घेतलं पाहिजे आणि गरजेचं आहे. नाहीतर मग समजा तसं झालं नाही आणि जर उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण मला सांग? काय करणार लोक हाताच झाल्यानंतर काय करणार? आम्ही तर काय म्हणत नाही, मराठा समाजात कोणी म्हणत नाही की ह्यांचं आरक्षण जे दिलं आहे ते कमी करा, त्याच्यातनं हे करा. माफक अपेक्षा आणि मागणी एवढीच आहे, जसं त्यांना दिलं तसं मराठा समाजात देऊन टाका ना. शिवाजी महाराजांनी कधी जातभेद कधी बघितलं नाही, सर्व धर्म समभाव या भूमिकातूनच त्यांनी आजपर्यंत ही स्वराज्याची जी काही स्थापना केली, सगळ्यांना एकत्र एकत्र घेऊन त्यांनी हे केलं. मग त्यांना तर आपण सगळेजण त्यांच्याकडे दैवत म्हणून बघतो, तर त्यांचाच विचार आम्ही म्हणतोय ना. आम्ही कुठं म्हणतोय की हा त्या जातीतला आहे म्हणून? मतभेद मी तर करत नाही आणि कोणीच करत नाही, पण नॉट फेअर ना. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा महाराष्ट्र.